पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। हे स्वर्गीय पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त एक उत्तम गुरु बनून या जगामध्ये वावरला। शलमोनापेक्षाही थोर असलेल्या या माझ्या गुरुला मी आज वंदन करतो आणि आजच्या दिवशी मी माझ्या सर्व गुरुजनासाठी तुझ्याकडे प्रार्थना करतो। तू सर्व ज्ञानाचा उगम आहेस। हे तुझे दैवी ज्ञान तू टप्प्याटप्प्याने मला प्रकट केलेले आहेस। माझे आई वडील हे माझे पहिले शिक्षक आणि माझे कुटुंब ही माझी पहिली शाळा। त्या शाळेत मला आतापर्यंत मिळालेल्या सर्व प्रकारच्या ज्ञानाबद्दल मी तुझा कधीच उतराई होऊ शकत नाही। ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या चार टप्प्यामध्ये तू माझ्यासमोर ज्ञानाचे भांडार खुले केलेस। बालवाडीपासून मुळाक्षरी गिरविण्यापासून आतापर्यंत तू मला नवनव्या मार्गाने प्रशिक्षण दिलेले आहेस। ग्रंथ माझा गुरु मानण्यापासून आता ई बुक वाचण्यापर्यंत निरनिराळ्या पुस्तकाद्वारे तू मला या जगाचे, स्वतःविषयीचे व तुझे ज्ञानाचे दालन उघडत राहिला आहेस। हे प्रभो, आयुष्यभर गोळा केलेले ज्ञानकण आता मोकळ्या मनाने मला इतरांना देता यावेत म्हणून विद्या विनयेन शोभते या उक्तीनुसार नम्रपणे मला जे जे आपणासी ठावे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करुणी सोडावे सकल जना ही वृत्ती धारण करण्यात मला मदत कर। ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। पोप महाशयांच्या हेतूसाठी प्रार्थना करूया। आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून प्रार्थना करूया। जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून प्रार्थना करूया। जे गरीब, अनाथ, आजारी या सर्व लोकांसाठी आपण प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वसमर्थ परमेश्वर, पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो, आमेन। सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना, प्रभू दीन साजरा करूया परमेशा स्मरणा। अखंड करण्या तुझीच सेवा दे मजला वरदा, तुझ्या कृपेची प्रेमळ छाया मजवर राहू दे।
परमेश्वर स्वरणा।